नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के प्रवीण देसले चॅनलमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे या चॅनलवर पाचवी ते दहावी मॅथेमॅटिक्स या महत्त्वाच्या विषयासोबत इतर विषयांचेही व्हिडिओ अपलोड करत आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सव्वी विषय भूगोल पाठ क्रमांक सहा महासागरांचे महत्व या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया गटात न बसणारा घटक ओळखा एक शंख मासे, खेकडा, जहाज गटातनं बसणारा घटक जहाज दोन अरबी समुद्र भूमध्य समुद्र, मृत समुद्र कॅस्पियन समुद्र गटातनं बसणारा घटक मृत समुद्र तीन श्रीलंका भारत नार्वे, पेरू गटातनं बसणारा घटक पेरू चार दक्षिण महासागर हिंदी महासागर पॅसिफिक महासागर बंगालचा उपसागर गटातनं बसणारा घटक बंगालचा उपसागर पाच नैसर्गिक वायू मीठ सोने मॅगनीज गटातनं बसणारा घटक नैसर्गिक वायू ब प्रश्नांची उत्तरे लिहा एक महासागरातून मानव कोणकोणत्या कौन गोष्टी मिळवतो उत्तर महासागरातून मानव पुढील गोष्टी मिळवतो एक लोह शिसे पारा सोडियम मॅगनीज सोने इत्यादी खनिजे दोन मोती व या यासारख्या मौल्यवान वस्तू तीन शंख व शिंपले यासारख्या शोभेच्या वस्तू चार औषधी वनस्पती पाच कोळंबी खेकडे सुरमई बांगडा पापलेट रावस व इतर अनेक आहारात खाल्ले जाणारे सागरी जीव दोन जलमार्गाने वाहतूक करणे किपाय का ठरते उत्तर एक जलमार्गाने मोठ्या प्रमाणात अवजड वस्तूंची माल वाहतूक करता येते दोन सागरी प्रवाहांना अनुसरून जलवाहतूक केल्याने जहाजांचा वेग नैसर्गिकरित्या वाढून वेळेची व वा इंधनाची बचत होते म्हणून जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर ठरते तीन समुद्र सानिध्य असलेला प्रदेश व खंडांतर्गत प्रदेश यांच्या हवामानात कोणता फरक असतो व का उत्तर एक समुद्र सानिध्य असलेल्या प्रदेशात बाष्पाचे प्रमाण जास्त असते बाष्प हवेतील उष्णता शोषून घेते त्यामुळे या प्रदेशातील दिवसभराच्या किमान व कमाल तापमानात विशेष फरक पडत नाही त्यामुळे येथील हवामान सम असते दोन खंडांतर्गत प्रदेशात बाष्पाचे प्रमाण कमी असते त्यामुळे या प्रदेशातील दिवसभराच्या किमान व कमाल तापमानात खूप फरक पडतो त्यामुळे येथील हवामान विषम असते चार पॅसिफिक महासागराचा किनारा कोणकोणत्या खंडालगत आहे उत्तर पॅसेफिक महासागराचा किनारा उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आशिया आणि ऑस्ट्रेलिया खंडालगत आहे विद्यार्थ्यांनो आज आपण महासागरांचे महत्त्व या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला थँक्यू